Chatra Kula Vatas Siha Sanadishwara Shri 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 Chattrapati Shivaji Maharaj Ki Jai. हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी आहे शंतनू कदम. आज आम्ही आलेलो आहोत केसकरा कुठे आहोत आम्ही. थांबा एक सेकंड, आपल्याला व्ह्यू दाखवतो. सो फ्रेंड्स, आपण गेस केला असेलच किंवा नसेलच तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, समोर तो दिसत होता मगाशी तो लोहगड किल्ला आहे आणि आता आपण आलेलो आहोत या विसापूर किल्ल्यावरती. या विसापूर किल्ल्याचा जी काही माहिती आम्हाला माहिती आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करेन. माझ्यासोबत माझा मित्र आहे सौजल्य शिंगरे, खास मुंबईवरनं आलं आहे. गेल्या वर्षी पण आम्ही गेलो होतो राजमाचीवरती, त्याचा व्हिडिओ काढला होता पण तो अनफॉर्च्युनेटली अपलोड करू शकलो नाही आम्ही. पण या टायमाला आम्ही अपलोड करतो आहोत किल्ल्यावरती. तरी आता सध्या कोणी दिसत नाही, मगाशी थोडी गुरं दिसली आणि एक गुराखी पण होता. त्याच्या व्यतिरिक्त सध्या आम्ही दोघंच आहोत. आता सकाळचे 9:30 वाजल्यात पण इथे ऊन आलं आहे, तरीसुद्धा प्रचंड थंडी आहे. व्हिडिओ जर तुम्ही लोहगड बघितला तर हा कम्पेअर्ड टू लोहगड जवळजवळ 3 times मोठा आहे पठार ह्याचं जे आहे. आणि इथे फारशी लोकं येत नाहीत कारण की इकडं चढणं तसं सोपं नाही आहे. आम्ही आलो इकडे, आम्ही लोहगड चढलो, आम्ही फार लवकर चढलो कारण की तिकडे पायऱ्या केलेल्या आहेत. इकडे शासनाने काही तसं पायऱ्या वगैरे वाट वगैरे केलेली नाही, परंतु हा अत्यंत सुंदर आणि देखणा किल्ला आहे. प्रत्येकाने या किल्ल्यावरती एकदा तरी यावं असं मला वाटतं कारण की अत्यंत देखणा आणि सगळीकडनं ह्याची तटबंदी फार छान उत्तमरित्या केलेली आहे, फार बघण्यासारखी आहे. एखादा ग्रुप असेल मोठा तर त्याच्यामध्ये अजून जास्त मजा येईल तुम्हाला पाहण्यासाठी. इकडे कुठेतरी तो ड्रोन नाही येतो, माझ्या मित्राला वाटतं ड्रोन नाही येतो, पण ड्रोन आहे एक हार आहे हार. आता मी थेट त्याच्या नजरेच्या नजरेला भेटू शकून असं बघू शकतो आहे. कधी कधी हार तर मला खालती दिसते इतक्या उंचावरती हा डोंगर आहे. आता पण आम्ही आलो तर आम्ही इथे काही स्नॅक्स वगैरे घेऊन आलो होतो कारण की इथे वरती खाण्यासाठी काही नाही तसं, आणि लांब लांबपर्यंत नाही, खालती गावातच तुम्हाला काही घ्यायला लागेल खायला. तर आम्ही इकडे कचरा अजिबात करत नाही, बरेच लोक येतात किल्ल्यांवरती आणि काही ना काही खातात वगैरे, भूक लागते साहजिक आहे. परंतु रिक्वेस्ट आहे तुम्हाला की इकडे या, खा प्या, गड बघा, आनंद घ्या. आपल्या गड किल्ल्यांचा, आपल्या इतिहासाचा आनंद तुम्ही अनुभवा. परंतु इकडे तुम्ही कचरा वगैरे करू नका काही. ओके, आता गड स्वच्छता मोहीम आणि परत जे गडावरती दारू वगैरे जे करतात. बरोबर, ते तसेच गोळा करून टाकून नेतात ना. हो हो, तुम्ही प्रत्येक गडावरती महाराष्ट्रात फिरता. हो हो, आणि स्वच्छता मोहीम पार पाडता. मग तुम्ही काय रिक्वेस्ट कराल का लोकांना काय वरती नेतात? आणि रिक्वेस्ट अशी असेल की महाराजांनी आपल्या आपल्यासाठी जे काही केलं आहे, निदान जे ते टिकवू शकत नाहीत निदान त्याची विल्हेवाट तरी लावू नका. बरोबर, म्हणजे साफ स्वच्छता ठेवा तुम्ही. वरती बाटल्या नंतर ॲटलीस्ट बाटल्या परत आणा, कागद वगैरे मुळात एक व्यसन गोष्ट आहे. एक्झॅक्टली, करूच नाही. बरोबर, चालेल. तुम्ही खूप चांगलं काम करताय, तुमच्या कामगिरी बघून मी प्रेरित झालेलो आहे. थँक्यू सो मच. जय शिवराय. जय शिवराय. मित्रांनो, आता मी उभा आहे हे ठिकाण एक वॉच टॉवर आहे. हे दक्षिणेकडच्या बाजूच आहे आणि हे बेसिकली याचा उपयोग शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी असायचा. मी इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो पाहून. Thank you.
हा एक शिल्प इकडे आहे, ह्याच्यावरती आपल्याला तुम्ही कुठच्याही गड किल्ल्यांवरती गेलात आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा इतर कुठच्या, तर तुम्हाला असे काही जुने शिल्पलेख भेटतील हा कुठच्या काळातल्या, ह्याच्यावरती काय लेख लिहिले गेलेला नाही आहे किंवा कोरला नाही आहे, परंतु ह्याच्यात तुम्ही बघू शकता की या शिल्पामध्ये एखादा त्यांनी ढाळ घेतलेली आहे आणि हे गळ्यात जे घातलं आहे ते मला वाटतं वाघनाक असावे। हे एक स्तंभ आहे आपल्या महादेव मंदिराच्या बाहेरचे, इकडे आपण बघू शकता महादेवाचं मंदिर आहे, हे शिवकालीनच असावं कारण की चौथरा पाता बघितलं तर हे दगडकाम केलेलं आहे, ह्याच्यामध्ये सिस गुळ चुना हे सगळं होतं आणि नंतर तुम्ही हे सिमेंटचं मध्ये जे दिसतंय हे हल्लीकडे झालेलं आहे, इकडं थोडंसं काही लोकांनी गवतही लावलेलं आहे, पूजा होते ह्या मंदिराची दररोज तुम्ही पाहू शकता। आता आपण मंदिराच्या आत जाऊन बघूया। सौजल्याला तुम्ही बघू शकता तो अजूनमधून तुम्हाला माझ्या ब्लॉग्समध्ये दिसत जाईल, तो टिपिकल गिरगावकर आहे पण त्याला गडांवरती वेगवेगळ्या गडांवरती जायची फार हौस आहे आणि अशा प्रकारे तो आता तटबंदीवरनं कॅटवॉक करत आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण विसापूरवरती आहोत आणि आपल्याबरोबर आहे संतोष मरगळे। आपल्याला वाटवतं की इथे गडावरती काय सोय नाही आहे खाण्यापिण्याची, परंतु असं नाही, तुम्ही शनिवार रविवार आलात तर तुम्हाला इकडे काय काय मिळेल सांग जरा। काकडी, लिंबू पाणी, ताक, पोहे, मॅगी आणि हा गडी रोज दर शनिवार रविवार इकडे येतो। पावसाळ्याची पण असं तुम्ही पावसाळ्यात खाली कुठे तिथं चहा, पोहे, मॅगी आणि आपल्याला आता आम्हाला जी माहिती आहे मी तुम्हाला तर देतोच आहे, परंतु हे या गावात राहणारी स्थानिक लोक आहेत, तर यांच्याकडनं थोडीशी आपण माहिती जर तुम्ही आम्हाला दिलीत तर बरं होईल आमच्या सबस्क्रायबर्सला। खाली पायऱ्या धबधबा आहे पावसाचा, ओके, पावसाळ्यात तिथं गर्दी असते त्या धबधब्याला, तिथं वरती आले इथं आले का, इथं एक तोफ आहे पूर्ण, आता आपण बघितलं आम्ही ती तोफ आहे, ओके, एक इथं पुढं वरती राजवाडा आहे, खाली घोड्यांचा तबेला आहे, इकडं खाली दोन तोफ आहे, तिथं एक मोठा ब्रुंज आहे, तिथं हे लावलेले झेंडा लावलेला। हे बेसिकली तुम्ही हे जे म्हणतात हे बेसिकली ईस्ट साईडला आहे, हा ह्या साईडला आहे, किल्ल्याच्या ईस्ट साईडला आहे, हा परत त्याच्या पुढे गेला का पूर्ण किल्ल्याला तटबंदी आहे, जात आहे मोठं, दोन जाती आहे पूर्ण किल्ल्याला तटबंदी, एक पाण्यात हौदामध्ये हनुमंताची मूर्त कोरलेली। ओके, थँक्यू संतोष, तू खूप छान माहिती पुरवलेस, आम्ही तुझे सांगितले सगळे स्पॉट आम्ही कव्हर करतो आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो, तोपर्यंत तू आम्हाला गरमागरम मॅगी खायला घाल।
आता मित्रांनो आपण या तटबंदीच्या बाउंड्रीने मी चालत आहे. फार छान वाटत आहे चालण्यासाठी, असं वाटतं इव्हनिंग वॉकसाठी केलेले जे जॉगिंग ट्रॅक्स वगैरे किंवा वॉकिंग ट्रॅक्स असतात तसं वाटतं, पण हे ॲक्च्युली वॉश ठेवण्यासाठी होते त्या काळी. त्यासाठी हा बघा वॉकिंग ट्रॅक किती प्रकारे याचं बांधकाम केलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी बघायला नव्हती असे होल्स दिसतात आणि होल्स हे कधी पण असे खालती डायव्हर्ट केलेले. याचं कारण असं की पाणी जे यायचं याच्यावर दगडावर पडायचं ते खाली दगडावरती चिरपून डायरेक्टली. आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे व्हेंटिलेशन हवा पाठवण्यासाठी, आणखी हवा दगडांवरती प्रेशर पण येतो आणि त्याचा फायदा वाऱ्याचं जे प्रेशर असतं तेही येतं आणि वाराही अडला जातो. त्याच्यामुळे देखील हे छोटे लुकोज ठेवले गेलेले आहेत. यातनं तुम्हाला थेट मित्रांनो अनेक इमारती होत्या त्याचा आपण आनंद घ्यायलाच पाहिजे. किती छान कोरीव काम आहे तिकडं, 350 वर्ष पण पूर्वीपासूनचं हे काम आहे. ते आत्तापर्यंत सगळी तुम्ही असे दगडं बघू शकता. काही ठिकाणी दगडं थोडी खराब झाले वाईट शासन प्रक्रिया करतं आणि ते टिकण्याचा प्रयत्न करतात. आता हल्ली शिरगावीनं आपल्याला आता तरी कळते आपल्या इतिहासाचं महत्त्व. दुसरी एक गोष्ट की ज्यांना ज्यांना असं वाटतं की इथे कोणी दिसत नाही किल्ल्यावरती आम्हीच आपलं फिरतो आहे, मीच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो आहे, तर असं काही नाही. आज मंडे आहे, 31st आहे, त्याच्यामुळे आज गर्दी कमी आहे, परंतु इथे लोक येत असतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ज्या लोकांना वाटतं की इकडे येऊन आम्ही नाईट आउट वगैरे करू किंवा टेंट वगैरे टाकू, तर हा तुमचा भ्रम आहे, असं नाही आहे. इथे सिक्युरिटी असते, विभागाने इकडे असे गार्ड्स ठेवलेले आहेत. सकाळी तर रात्री पूर्ण गडावर फिरत असतात तुम्हाला अशी कोणत्याही प्रकारची मजा मस्ती संध्याकाळनंतर करता येणार नाही, कारण की हा प्रोटोकॉल महाराजांच्या काळापासून चालत आलेला आहे, तो आताही आहे आणि तो आपण फॉलोच केला पाहिजे. आतापर्यंतचा हा सगळ्यात आवडता स्पॉट राहिला माझ्या, कारण की तुम्ही तटबंदी म्हणाल तर की आता मी ज्या उंचीवरती आहे साधारण ही जमिनीपासून किमान 18 फूट आहे आणि ही तट ही भिंत जी आहे साईडची जी तुम्हाला दिसते ही जवळजवळ 5 फुटाची आहे. तर 5 + 18 22-23 फुटाची तटबंदी आहे आणि ही फार सुंदर अवस्थेत आताही खूप छान ठीक आहे, कारण की हा दगड काळाच आहे, त्याचा जो दगडच आहे तो एवढा फौलादी आहे की त्यांनी हे सगळं टिकवून ठेवलेलं आहे. आपल्याला इथल्या वाऱ्याची ताकद जर बघायची असेल तर इकडे येणं आणि चालू येणं प्रचंड वेगाने वारा येतो इथे, प्रचंड वेगाने वारा आहे. पावसात ना तर इकडे तरका पूर्ण होणारा वारा असतो, त्याच्यामुळे ज्याच्याकडे जिगारा त्यांनीच इथे यावं आणि कडेने चालू वारा. हे जे तुम्ही पाहता तिकडे खालती काही लोक दिसत तुम्हाला उतरताना, ॲक्च्युली वॉटरफॉल आहे पण हा तेवढा प्रसिद्ध नाही का पुढच्या फ्रंट आहे. तर ह्या वाटेने आम्ही चालत आलो आणि ह्याच वाटेने आपण परत खाली जाणार आहोत.